बिल मंजूर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या स्वाक्षरीसाठी पंधरा हजारांची मागणी करणाऱ्या सिडको अभियंत्यांसह एका सेवानिवृत्त सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे नवीन पनवेल सिडको कार्यालयात अधीक्षक अभियंता असलेल्या प्रकाश बालकदास मोहिले यांनी तक्रारदाराकडून नवीन पनवेल येथील सिडको नोडल ऑफिसचे संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आवश्यक इंटरनल क्वालिटी ऑडिट रिपोर्टवर स्वाक्षरी करावी म्हणून पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती या यासंदर्भात तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सत्यतेची पडताळणी करून सापळा रचला त्यानुसार नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना सेवानिवृत्त सहा कार्यकारी अभियंता संजय हरिभाऊ देकाटे यांना रंगे हात पकडण्यात आले त्यानंतर प्रकाश मोहिले यांना कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबून रहा अपडेट